मी मनीषा बोरसे, जनवार्ता बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. पाहूया पुण्यातील विशेष घडामोडी. काँग्रेसच्या स्वतंत्र लढ्याचा इतिहास पुसल्या जाण्याचा प्रयत्न सध्या होत आहे, असे प्रतिपादन माजी आमदार उल्हास पवार यांनी केले. काँग्रेसला स्वातंत्र्य लढ्याचा प्रदीर्घ इतिहास आहे, तो पुसण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. मात्र महात्मा गांधी, पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल व असंख्य क्रांतिकारकांचे विस्मरण कोणी कितीही प्रयत्न केले तरी देशाला कदापि होणार नाही, असे प्रतिपादन माजी आमदार उल्हास पवार यांनी केले. आझाद हिंद जिंदाबाद, आझाद हिंद जिंदाबाद, आझाद हिंद जिंदाबाद. कौमी नारा वंदे मातरम, कौमी नारा वंदे मातरम, कौमी नारा वंदे मातरम. नाही भिनार विरोधाचे दल, काँग्रेसचे नाही भिनार विरोधाचे दल, काँग्रेसचे नाही भिनार. काँग्रेस जनतेची नाही भिनार, काँग्रेस जनतेची नाही भिनार. काँग्रेस जनतेची तिसकुटीची म्हणजे 1940 अगोदर त्यावेळेच गीत आहे. काँग्रेस जनतेची नाही भिनार, अरे काँग्रेस जनतेची नाही भिनार. काँग्रेस जनतेची नाही भिनार, काँग्रेस जनतेची नाही भिनार. 300 कोटीची नाही भिनार, अरे 300 कोटीची नाही भिनार. काँग्रेसच्या शहर शाखेतर्फे सेनापती बापट यांच्या पुतळ्याजवळ विशेष कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात पक्षाच्या शहरातील विविध शाखांच्या तसेच नगरसेवकांच्या वतीने सेनापती बापट यांच्या पुतळ्याजवळ क्रांतिज्योत आणण्यात आली. पवार यांच्या हस्ते बापट यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यगीत सादर केले. 75वा स्वातंत्र्याचा दिन ते साजरा करू इच्छितात. ज्यांनी ह्या देशामध्ये ब्रिटिशांना सहकार्य केलं ते आता देशभक्तीचा नारा द्यायला लागले, तेव्हा आता सर्व पुणे शहरातील काँग्रेस खळबळून जागा झालेला आहे. काँग्रेसचा शिपाई भार आलेला आहे आणि प्रत्येक वार्डात ह्या ठिकाणी पुणे शहरातनं जवळजवळ 75 मशाली काँग्रेस पक्षाचा विजय असो आणि भारत माता की जय, या पुणे शहरातील तरुण वर्गांना ह्याची जाणीव करून देण्यासाठी, नागरिकांना जाणीव करून देण्यासाठी की या भारताच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये केवळ काँग्रेसचा योगदान आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी छातीवरती गोळ्या घेतल्या, आपल्या जीवाची त्या ठिकाणी आहुती दिली, तेव्हा ह्या ठिकाणी या भारत देशातील लोकांना स्वातंत्र्याची फळं चाखायला मिळाली, हे विसरता कामा नये. प्रयोग मालाडच्या वतीने एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दूरदर्शन मालिकांच्या आजच्या या काळात 80च्या दशकातील गाजलेल्या एकांकिका नवीन रंगकर्मींना अभ्यासात याव्यात हा मुख्य उद्देश मनात ठेवून प्रयोग मालाड, लेखक एक, नाट्य छटा अनेक ही संकल्पना गेली 2 वर्ष राबवित आहे, अशी माहिती विजय मांडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. तत्कालीन लेखकांनी आपल्या विविध रंगी एकांकिकेतून हाताळलेले वेगवेगळे नाट्य प्रकार सादर करताना दिग्गज दिग्दर्शकांना एक आव्हान वाटत असे. हे आव्हानात्मक सादरीकरण वर्तमान पिढीतील दिग्दर्शकांना व कलाकारांना नवे प्रोत्साहन देईल, तसेच या गाजलेल्या एकांकिका नव्या संकल्पनेने सादर करण्याची प्रेरणा या पिढीला मिळेल. एकांकिका स्पर्धेत विविध लेखकांच्या विविध एकांकिकेतील विविध नाट्य प्रकार सादर केले जातील. या गाजलेल्या एकांकिका एकाच लेखकाच्या का, तर या स्पर्धोत्सव एकाच लेखकाच्या विविध नाट्य प्रकार जसे की राजकीय, सामाजिक, कौटुंबिक, गूढ, निखळ, विनोदी, प्रहसनात्मक, पौराणिक असे विविध नाट्य प्रकार नाट्यकर्मींना सादर करता यावेत म्हणून. उत्सवातील आनंद आणि स्पर्धेतील आव्हान याचे एकत्रीकरण म्हणजे स्पर्धोत्सव. स्पर्धोत्सवातील स्पर्धात्मक सादरीकरणामुळे प्रत्येक एकांकिकेचे मूल्य उंचावत जाईल. हा स्पर्धोत्सव अधिकाधिक दर्जेदार व्हावा यासाठी सर्वांसाठी खुला असून हौशी व व्यावसायिक नाट्यकर्मींना येथे निमंत्रित करण्यात येत आहे. त्यामुळे व्यावसायिक कलाकारांनाही कलाविष्काराचा पुनरानंद मिळावा असेही मांडेकर यांनी सांगितले. मी अशोक राणे, फिल्मिंगो इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल जे आम्ही मुंबईत करतो आहोत आणि त्याचा एक भाग पुण्याला सुद्धा असणार आहे, तर त्याचा मी मार्गदर्शक म्हणून या फेस्टिवलचं काम करतो आहे. आणि हे जे फेस्टिवल शॉर्ट फिल्मचं, तर आता शॉर्ट फिल्म मुलं खूप बनवतात, तर त्यांना चांगलं व्यासपीठ द्यावं आणि त्यांना ग्लोबली कनेक्ट करावं हा त्या या फेस्टिवलचा हेतू आहे.
आणि म्हणून पहिली स्टेज त्याची आम्ही अशी केली, तसं कुणी करत नाही, फेस्टिवलच्या आधी कार्यशाळा घ्यायच्या आणि या मुलांना शॉर्ट फिल्म म्हणजे नेमकं काय, शॉर्ट फिल्मचं जग म्हणजे नेमकं काय, त्याचं मार्केट काय, फिल्म फेस्टिवलला त्या कशा जातात, हे सगळंच त्यांना कळावं हा या कार्यशाळांचा हेतू आहे. साहित्य निर्मितीमध्ये घडणाऱ्या घटनेत कथेचे बीज असते असे मत प्रसिद्ध साहित्यिक ह.म. मराठे यांनी व्यक्त केले. प्रत्येक लेखकांची साहित्याची निर्मिती प्रक्रिया सारखी असते, त्यातील आस्वाद मात्र वेगळा असतो. घटनेचा अनुभव एकच असला तरी लेखकाचे मन, शैली आणि लेखनीचे वळण वेगळे असते. घडणाऱ्या प्रत्येक घटनेत कथेचे बीज असते, त्या बीजाचे लेखक साहित्यात रूपांतर करीत असतात असे मत प्रसिद्ध साहित्यिक ह.म. मराठे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कथा सुगंध या उपक्रमात ते सहभागी झाले होते. मसापचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे आणि कोषाध्यक्ष सुनीता राजे पवार यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे सचिन जोशी व प्रमोद काळे यांनी ह.म. मराठे यांच्या न्यू स्टोरी या कथेचे अभिवाचन केले. त्यानंतर ह.म. मराठे यांनी कथेमागची कथा श्रोत्यांना उलगडून सांगितली. मराठे म्हणाले, 1945 ते 1975 हा सुमारे 30 वर्षांचा कालखंड मराठी साहित्यात नवकथेचा कालखंड म्हणून ओळखला जातो. कथेतील पात्रांच्या अंतर्मनाचे पापुद्रे उलगडून दाखवण्याचे काम नवकथाकार प्रामुख्याने करीत असत. मी 1970 सुमारास कथालेखन सुरू केले. मला वाटले की आपण समाजमनाचे पापुद्रे कथेतून उलगडून दाखवावे. या प्रेरणेतून माझे पुष्कळसे कथालेखन झाले असल्याचेही त्यांनी नमूद केले. मराठे म्हणाले, ही कथा मी 1981 लिहिली. याच कथेवरचे 2 स्पेशल हे नाटक गेल्या वर्षी रंगमंचावर आले असून ते सध्या गाजत आहे. अक्षर दिवाळी या दिवाळी अंकातील उत्कृष्ट साहित्याच्या संचयातही या कथेचा समावेश झाला होता. कथेची निर्मिती प्रक्रिया सांगताना मराठे म्हणाले, मी त्यावेळी किर्लोस्कर मासिकांच्या कार्यालयात उपसंपादक म्हणून काम करीत होतो. त्या काळातले वर्तमानपत्राच्या कार्यालयातले रात्रपाळीचे वातावरण मला उत्तमरित्या माहीत होते. त्याचा उपयोग या कथेचे लेखन करताना झाला. घटनेतील दुसरी बातमी मला अर्धवट झोपेत सुचली. ताबडतोब उठून मी कथा पूर्ण करून टाकली. न्यू स्टोरीचा नायक 2 बातम्यांच्या पेचात सापडला आहे. पुनर्लेखन ही गोष्ट जशी कथेला कसदार करते तशी ती अनेकदा कथा बिघडवूनही टाकते. प्रत्येक कथाकाराच्या अनुभवाकडे पाहण्याची दृष्टी वेगळी असते, त्यामुळे निर्मितीची प्रक्रिया आणि विषय एकच असूनही कथाकारांकडून वेगवेगळ्या कथा निर्माण होतात असेही मराठे यांनी स्पष्ट केले. स्वतंत्र दिनानिमित्त चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. देशाचा 70वा स्वातंत्र्य दिन यंदा साजरा करत असताना स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित विविध चित्रपट, लघुपट आणि माहितीपट चित्रपट रसिकांना अनुभवता येणार आहेत. 70व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय व आशय फिल्म क्लब यांच्यातर्फे आझादी 70 साल याद करो कुर्बानी या संकल्पनेला अनुसरून चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान रंगणाऱ्या या महोत्सवातून स्वातंत्र्य लढा जिवंत होणार आहे. चित्रपट संग्रहालयात होणाऱ्या महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी सायंकाळी 5 वाजता ज्येष्ठ दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर डॉक्टर पटेल यांनी दिग्दर्शित केलेला व मामुट्टी यांच्या अभिनयाने संपन्न असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा चित्रपट ओपनिंग फिल्म म्हणून दाखवला जाणार आहे. डॉक्टर पटेल या चित्रपटाविषयी बोलणार आहेत अशी माहिती संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी दिली. आशयचे सचिव सतीश जकातदार यावेळी उपस्थित होते. या महोत्सवात महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस व दुसऱ्या महायुद्धाच्या मूळ चित्रफिती पाहण्याची संधी इतिहास व चित्रपट प्रेमींना साधता येईल. 22 जून 1897 पंडित नेहरू, वीर सावरकर, सरदार, नेताजी सुभाषचंद्र बोस व लोकमान्य टिळक असे चित्रपट लघुपट व माहितीपट महोत्सवात पाहता येतील. ख्यातनाम दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या नेताजी सुभाषचंद्र बोस या चित्रपटाविषयी 14 ऑगस्ट रोजी सकाळी 11:30 बोलणार आहेत. त्यानंतर हा चित्रपट दाखवला जाईल. सायंकाळी 6 वाजता प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे लोकमान्य चित्रपटाविषयी संवाद साधणार आहेत. त्यानंतर लोकमान्य हा चित्रपट दाखवला जाईल. तसेच जयू पटवर्धन व नचिकेत पटवर्धन यांच्या लघुपटाविषयी संवाद साधणार आहेत. महोत्सवाचा समारोप स्वातंत्र्य दिनी सायंकाळी 6 वाजता सरदार या चित्रपटाने होणार असून
ख्यातनाम दिग्दर्शक केतन मेहता या चित्रपटाची निर्मिती प्रक्रिया उलगडणार आहेत. भारताच्या 70व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने नॅशनल फिल्म आर्काईव्ह ऑफ इंडियाने एक विशेष फिल्म फेस्टिवल आयोजित केलं आहे. 3 दिवसांसाठी 13, 14, 15 ऑगस्ट या दिवशी आपण हा फेस्टिवल करणार आहोत. तर भारतातील स्वातंत्र्य लढ्याच्या मध्ये ज्या महत्त्वाच्या भूमिका ज्यांनी बजावल्या अशा जे स्वातंत्र्य सेनानी होते त्यांच्या जीवनावर आधारित जे काही चित्रपट निघाले आहेत त्यांचं एक प्रदर्शन आपण या चित्रपट महोत्सवामध्ये करणार आहोत. याची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चरित्रपटाने होईल. डॉक्टर जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची विशेष म्हणजे की ह्यावर्षी डॉक्टर आंबेडकरांचं 125वी जन्मशताब्दी पण आहे. तर त्याच्यानंतर महात्मा गांधीजींचं एक आपल्याकडं नॅशनल फिल्म आर्काईवकडं रेअर फुटेज आहे, त्याचं पण आपण प्रदर्शन या निमित्तानं करणार आहोत. त्याचबरोबर स्वातंत्र्यलढ्यातील काही दुर्मिळ ज्या घडामोडी आहेत त्याचं पण आपल्याकडं रेअर फुटेज आहे, त्या या महोत्सवामध्ये केलं जाईल. अखिल भारतीय सोमवंशीय क्षेत्रीय कासार समाज उन्नती मध्यवर्ती मंडळाच्या शताब्दी वर्षानिमित्त भरारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवंशीय क्षत्रिय कासार श्री कालिका देवी संस्थान पुणे आणि पुणे जिल्हा विकास समितीच्या वतीने व्यावसायिक वृद्धीसाठी 1 दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेमध्ये व्यावसायिक प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच यावेळी आजचा उद्योजक आणि भविष्यातील संधी या विषयावरती उपस्थितांचे मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती मुकेश मांगले यांनी पत्रकार परिषदेत दिली. मांगले म्हणाले, नव्याने व्यवसाय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या व्यावसायिकांना या कार्यशाळेत मार्गदर्शनपर माहिती मिळणार आहे. ही कार्यशाळा 9 ते 7 वाजेपर्यंत असणार आहे. भरारी या कार्यक्रमामध्ये व्यावसायिकांसाठी कार्यशाळा, प्रदर्शन आणि नोकरी महोत्सव असे विविध कार्यक्रम होणार आहेत. या कार्यशाळेची प्रवेश फी प्रत्येकी 200 अशी असणार आहे. नमस्कार, मी मुकेश मांगले, स्वच्छ कासार कालिका देवी संस्थान व पुणे जिल्हा विकास समितीचा उपाध्यक्ष. आत्ताच माझे सहकारी निशिकांत यांनी बऱ्यापैकी तुम्हाला कल्पना दिली आहे, पण जे कुणी त्यांचे स्पीकर होते हे म्हणजे एकतर प्रोफेशनल स्पीकर्स किंवा राजकारणी लोक, पण त्या व्यतिरिक्त आपण ज्यांनी खरोखरीच शून्यातनं विश्व निर्माण केलं आहे, जो काही इतिहास घडवला आहे, असे 2 ते 3 स्पीकर्स आपण चांगले बोलवले. त्यापैकी एक पारी इंडिया, ती जगातली भारतातली नंबर 1ची ऑटोमेशन कंपनी, की ज्यांचा आज विस्तार 10 देशांमध्ये झालेला आहे, अशा ग्रहस्थाचं मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे. त्याचबरोबर BVG ग्रुपचे हनुमंतराव गायकवाड, की जे मोदी साहेबांचं स्वप्न आहे स्वच्छ भारत, त्यासाठी त्याच व्यवसायात ते आहेत आणि आज त्यांनी 60 ते 70 हजार लोकांना जो काही रोजगार दिला आहे, अशा ग्रहस्थाचं की ज्यांनी शून्यातनं विश्व निर्माण केलं आहे त्यांचंही आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे. त्याचबरोबर जो कोणी आमच्यातला वंचित राहिलेला घटक आहे त्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटची जी काही स्किल इंडियाची स्कीम आहे त्या स्किल इंडियाच्या माध्यमातून आम्ही 8वी 9वी 10वी ते ग्रॅज्युएशनपर्यंत ह्या मुलांना स्किल डेव्हलप करून त्यांना त्यांच्या पायावरती विदाऊट एनी गॅरंटी लोन मिळवून द्यायची आम्ही व्यवस्था केलेली आहे. आणि ज्यांचे कोणाचे धंदे आहेत किंवा ज्यांना कोणाला व्यवसाय चालू करायचे अशा लोकांना दे असरासारखी जी NGO आहे, परसिस्टंट IT मधली मोठी बलाढ्य कंपनी, तर त्यांचं ते जे NGO आहे ते नुसतंच तुम्हाला आम्हाला सुरुवात करून देत नाही आहे, तर तो तुमचा व्यवसाय बाळसा धरेपर्यंत तुम्हाला आम्हाला सावलीसारखी साथ देणार आहे. असा एकंदरीत आपला हा कार्यक्रम आहे. आणि कार्यक्रमाच्या शेवटी आपण 2 गोष्टी घेतो आहे, एक तर समाजातल्या घटकांचं काय म्हणतात त्याला सत्कार, की ज्यांनी खरोखरीच काही केलं आहे, आणि त्याचबरोबर 2 महत्त्वाच्या गोष्टी आम्ही करतो आहे. एक्झिबिशन, की ज्यांना आम्ही महाराष्ट्रात नाही लोकं बोलवले, महाराष्ट्रापर्यंत एका जागी तुम्हाला पोचता येईल अशी व्यवस्था आम्ही केलेली आहे एक्झिबिशनच्या माध्यमातून. त्याचबरोबर जॉब फेअर, जवळजवळ 15 ते 20 कंपन्यांना आम्ही अप्रोच झालो आहे, त्यांनी आम्हाला ग्रीन सिग्नल दिलेला आहे, त्या जागेवरती येऊन अकुशल कामगारापासून ते प्रोफेशनल लोकांपर्यंतचे इंटरव्ह्यूज आम्ही तिथे कंडक्ट करू आणि जागेवरती त्यांना आम्ही जॉब ऑफर द्यायची व्यवस्था करू. श्रीकांत धुमाळ आहे, पुणे जिल्हा विकास समितीचा मी अध्यक्ष आहे. तर स्वच्छश्री कालिका देवी संस्थान पुणे आणि पुणे जिल्हा विकास समिती यांच्या माध्यमातून आपण व्यावसायिक मार्गदर्शनासाठी एक भरारी म्हणून हा कार्यक्रम घेत आहे. भरारी या कार्यक्रमाला का यावं, भरारी कार्यक्रमाला यासाठी यायचे कारण या कार्यक्रमाची जोडी अशा पद्धतीने केलेली आहे
की ज्यामध्ये समाजातील 10,000 रुपयाच्या व्यवसायापासून तर 1 कोटीच्या व्यवसायापर्यंत जे काय आपल्याला मदत लागणार आहे ती सगळं मार्गदर्शन या ठिकाणी केलं जाणार आहे. या कार्यक्रमाचं जे लूप आहे टोटली प्रोफेशनल असून या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण हे असणार आहेत. आजच्या नवीन युवक आणि भविष्यातील संधी या अतिशय नाजूक विषयावरती बोलणार आहेत. ज्या व्यक्तीने महाराष्ट्राचं राजकारण आणि महाराष्ट्राचा उद्योजक व्यवसाय जवळनं बघितलेला अशा व्यक्तीकडनं हे मार्गदर्शन मिळणं खूप खूप गरजेचं आहे. त्यानंतर आम्ही एक मोटिवेशनल स्पीकर पण आलेले या ठिकाणी अमोल मुळे जे संतोष नायर यांचे पार्टनर आहे. हे आपल्याला व्यवसायातील अडीअडचणी कशा दूर कराव्या, माणसाचं मनोबल कसं वाढवावं, धैर्यानं व्यवसाय कसा करावा, पेशन्स कसे बाळगावे यावर मार्गदर्शन करणार आहे. त्यानंतर पाली इंडियाचे जे डायरेक्टर आहे श्री गोविंद ओझा हे शून्यातून विश्वनिर्मिती कशी करावी या विषयावर आमच्या समाजातील सर्व व्यावसायिकांना मार्गदर्शन करणार आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिक्षकेतर संघटनांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. राज्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे गेल्या 2 वर्षांपासून तारीख पे तारीख देत आहेत असा आरोप करीत कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांच्या महामंडळाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये राज्यातील विविध जिल्ह्यातील शिक्षक सहभागी झाले होते. अधिवेशनाच्या काळात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन तावडे यांना देण्यात आले होते. तेव्हा त्यांनी 4 दिवसात प्रश्न सोडवू, पुढच्या आठवड्यात निकाल काढू, अजून 8 दिवस द्या अशी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि मागण्यांच्या पूर्ततेसाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचे महामंडळाचे सहकार्यवाह शिवाजी खांडेकर यांनी सांगितले. साधारण 2005 मध्ये वसंत पुरके शिक्षण मंत्री असताना त्यांनी शिक्षकेतर कर्मचारी कपातीचा निर्णय रद्द केला. मात्र तेव्हापासून आतापर्यंत कर्मचाऱ्यांचे प्रश्न जैसे थे आहेत. राज्यात युतीचे सरकार आल्यानंतर शिक्षण मंत्री विनोद तावडेंना मागण्यांची माहिती सांगण्यात आली. त्यांनी मात्र कर्मचाऱ्यांना उडवाउडीची उत्तरे दिली. त्यानंतर तावडे यांनी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी व मागण्यांच्या पूर्ततेसाठी सुधारित आकृतीबंधातील त्रुटींबाबत समितीची स्थापना केली. या समितीने जुलै 2015 मध्ये शिक्षण खात्याला अहवाल दिला. मात्र तेव्हापासून या अहवालावर निर्णय झालाच नाही. तावडे यांनी आश्वासन देण्यापेक्षा आमचे प्रश्न समजून घेऊन लवकरात लवकर योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी खांडेकर यांनी यावेळी केली. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नेमणुका होत नाहीत, त्या नेमणुका तात्काळ कराव्या असं आम्ही गेल्या 13 वर्षापासून सांगतोय. त्या माध्यमिक शाळेमध्ये शिक्षकेतर कर्मचारी काम करायला नाहीत, ते तातडीने दिले पाहिजेत. आणि जी समिती नेमली त्या समितीच्या माध्यमातून वेळकाढूपणा चाललेला आहे त्याला आमचा विरोध आहे. 2 महिन्याच्या मुदतीत त्या समितीचा अहवाल लागू करू आणि त्याच्यानुसार भरती सुरू करू असं सांगितलं गेलं, परंतु आज 2 वर्ष झालं या शाळेमध्ये माध्यमिक शाळेमध्ये शिक्षकेतर कर्मचारी नाहीत. आणि म्हणून आमची या सरकारला विनंती आहे ही भरती सुरू केली पाहिजे तातडीने. आणि 12 आणि 24 वर्षानंतरचे जो आश्वासित प्रगती योजनेचा लाभ आहे तो जसाच्या तसा, कारण राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे नियम आणि आमचे नियम सारखे आहेत, त्यांना जर तो लागू केला तर आम्हाला त्या दिवसापासून लागू करणं गरजेचं आहे. परंतु असं असून देखील 2010 सालापासून या शासनाने तो शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू केलेला नाही. आणि म्हणून आमची या मोर्चाच्या माध्यमातून शासनाला आव्हान आहे, कारण गेल्या अनेक वर्षापासून आम्ही संयमातनं तडजोडीतनं चर्चेतनं त्यांच्याशी मार्ग काढण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्या सरकारची भूमिका नाही. आणि याबरोबरच जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.